शिंदे सरकार हे भाजपला ओझे झाले अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यावर उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीला ओझे झाले असा पलटवार आमदार नितेश राणेंनी केला. शिवसेनेची मालमत्ता शिंदेंच्या शिवसेनेकडे द्यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला. राज्यातले एक वकील आशिष जोशी यांनीही याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारलं. तुमच्या या प्रकरणाशी संबंधच काय असा सवाल कोर्टाने केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. 2008 मध्ये छठ पूजेसंदर्भात राज ठाकरे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्यानं धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत असं कोर्टाने म्हटलंय. राज ठाकरेंवर बजावलेलं समन्सही कोर्टाने रद्द केलंय. अजित पवार हे व्हेरी कोझवेन्स देहापासून आराम करा. आराम काका नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. हे मुख्यमंत्री पदासाठी सक्षम नेतृत्व असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. संधी मिळाली तर तेही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील. राज्याला त्याचा फायदाच होईल असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. आठवड्याभरात खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. खतांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती प्रचंड कमी झाल्यात. मात्र अजून खतांच्या किमती त्या तुलनेत कमी झालेल्या नाहीत. येत्या आठवड्याभरात केंद्र सरकार या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर खतांच्या किमती कमी होतील असं राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे